तामिळनाडूच्या तिरुप्पूर जिल्ह्यात तब्बल 570 कोटी रुपयांची बेनामी रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. 3 कंटेनरमध्ये ही रक्कम भरली होती. तामिळनाडूमध्ये सोमवारी मतदान होत आहे, त्यामुळे या घटनेचं महत्व वाढलं आहे. ही रक्कम मतं विकत घेण्यासाठी पाठवली जात होती का याचा तपास केला जातो आहे. निवडणूक आयोगानं निमलष्करी दलाच्या मदतीनं पाठलाग करून हे कंटेनर पकडले. कंटेनर अद्याप उघडण्यात आले नसले तरी ही रक्कम स्टेट बँक ऑफ इंडियाची असून ती विजयवाड्याला पाठवण्यात येत होती असा दावा या कंटेनर्सच्या चालकांनी केला आहे. स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आलंय. कागदपत्रांची तपासणी करण्यात येते. ही कागदपत्रं समाधानकारक असल्यास कंटेनर सोडून देण्यात येतील असं मुख्य निवडणूक अधिकारी राजेश लखोनी यांनी सांगितलंय. मात्र वाहनांचे क्रमांक कागदपत्रांशी मिळते जुळते नसल्यानं शंका बळावली असल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.